train and student in the last period we have discussed about unit number 3.6 group discussion, and in it we have discussed on the textual icebreakers, then language, types of languages of group discussion, what is meant by group discussion, and in the last period we have discussed about the brainstorming activities given on the group discussion in the on your textbook. Now today we are going to discuss about the next part or next example of group discussion. And in the last lecture, that is second lecture, we have discussed one of the examples of on group discussion. And it's the third lecture on the topic group discussion. Now it is important to know how to attend this question. How to attend this question of a group discussion? You must remember, ek lakshat theva, a group discussion is a formal discussion on a given topic. Ek tumhala ita topic dila jato kutla pan. Ata apan jigyes kele topic ma magcha don period la ki ja don topic var apan discuss kelela ahe. Ata pudhe tumhala bhai thodkyat ase ki jo topic dila ahe त्या टॉपिकचं नाव टाकायचं वरती आणि ग्रुप डिस्कशन म्हणून टायटल टाका, आणि जो टॉपिक दिलेला आहे तिथं तुम्हाला महत्वाची गोष्ट की टॉपिक दिलेला असतो त्याला रिलेटेड पॉईंट दिलेले असतात. बाय युजिंग दिस टॉपिक अँड युजिंग दिस पॉईंट यू हॅव टू क्रिएट अ ग्रुप डिस्कशन थ्रू अ डायलॉग बिटवीन. आता इथं तुम्हाला टेक्स्ट मध्ये तर सांगितलं की 10 ते 12 लोकांमध्ये ग्रुप डिस्कशन आणि 10 ते 15 मिनिट ग्रुप डिस्कशन असलं पाहिजे, आणि त्यामध्ये जो विषय दिला त्या विषयावरती त्या ग्रुप मधल्या एका व्यक्तीनं ती प्रश्न तयार करायचे. खूप सोपं आहे. मध्ये इव्हॅल्युएटर असतो, इव्हॅल्युएटर तुम्हाला सूचना करतो, कारण टाइम त्याला लावला असतो 15 मिनिटाचा. स्टार्ट होईल स्टार्ट द सब्जेक्ट असा प्रश्न टाकेल. मग त्या ग्रुप मधले जे मेंबर दिलेले आहेत त्या मेंबरने आपलं त्या एक त्यांचं त्यांचं व्ह्यूज ओपिनियन 5 मिनिटं अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आणि त्या विषयावर सुरुवात करायची, आणि शेवटी वेळ संपताना 12 पर्यंत मिनिटं झाली की मध्येच इव्हॅल्युएटर येतो. ओके, ऑल ऑफ यू आर राईट, प्लीज कन्क्लूड द टॉपिक, अशी सूचना करतो. ते तुम्ही लिहायचं म्हणतोय सगळं की इव्हॅल्युएटर म्हणायचं डबल डॉट, प्लीज कन्क्लूड युअर सब्जेक्ट किंवा टॉपिक, आणि मग तुमच्यातला त्या ग्रुप मधला एक जण कोणतरी असेल तो टॉपिक येईल, त्याच्यात तो पॉझिटिव्ह साईड निगेटिव्ह साईड मांडेल आणि शेवटी एंडिंग विथ पॉझिटिव्ह साईड, हे कन्क्लुजन होईल. ओके, आता पहिला तर तिथं टॉपिक दिलेलं असतं, नेम ऑफ द टॉपिक दिलेलं असतं, पर्सनची नावं दिली असतात, ते सगळे माहितीच्या आधारे तुम्हाला डायलॉग तयार करायचे असतात. दुसरं पॉइंट, द पार्टिसिपंट अनालाइज द टॉपिक, ते टॉपिक आहे ते समजून घ्यायचं सहभागी जे काय आहे त्याने, त्या टॉपिकमध्ये नावं दिली असतात तर त्यांनी ते टॉपिक समजून घ्यायचा, आणि गिव्ह युअर व्ह्यूज अँड ओपिनियन, त्यांची त्याच्यावरती काय मत आहे एखाद्या विषयावरती. उदाहरणार्थ परीक्षा असावी कि नसावी, तर त्या विषय टॉपिकमधले काय असावं म्हणून 4 जणांनी द्यायचं, नसावं म्हणून 4 जणांनी, शेवटी कन्क्लुजन जे आहे ते असावे म्हणून द्यायचं. फर्दर यू हॅव टू यूज डायलॉग ऍट लिस्ट 3 to 4 पीपल, कमीत कमी 3 ते 4 लोकांमध्ये, 10-12 लोकांमध्ये ग्रुप डिस्कशन करता येतं पण कमीत कमी 3 ते 4 लोकांमध्ये तरी ते ग्रुप डिस्कशन तुमचं झालं पाहिजे. डिस्कशन ऑन द गिव्हन टॉपिक, दिलेल्या विषयावरती 3 ते 4 लोकांमध्ये डायलॉगच्या फॉर्ममध्ये ते लिहायचं. यूज द प्रॉपर फॉर्मॅट ऑफ डायलॉग, आता मी तुम्हाला पाहिलं की त्याला बिगिनिंग असावे, मिडल असावा, एंड असावा, 4-5 लोक असावेत आणि कन्क्लुजन पार्ट असायला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि लास्टली यूज करेक्ट वोकॅबलरी, हे वापरताना तुम्ही काय करा, योग्य वोकॅबलरी वापरा, टेन्स वापरा योग्य,
प्रेजिडो वापरा योग्य आणि एक्सप्रेशन आता डायलॉग मध्ये तुम्ही वापरायचं. आता एक बोर्डाच्या आपण काय काय सर्व वाचा आपण तुम्ही आतापर्यंत बघितलेलं आहे भरपूर. आता बोर्डामध्ये आलेले काय पॉईंट आहेत प्रश्न हे जे अपेक्षित आहे यातले काय प्रश्न फक्त वाटते उत्तर आपल्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं नाही लिहायचे. आता मी सांगतो ना तुम्हाला की आपल्या पद्धतीनं जायचं बिगिनिंग मिडल एंड आणि मग तीन चार लोक दिलेले असतात टॉपिक दिलेलं असतं त्याच्यावर आपण अंडरस्टँडिंग करावं थिंकिंग करावं 5 मिनिट आणि एक एक ऐकावा त्यांचं त्याच्याविषयी मत मांडायचं स्टार्टिंग इव्हॅल्युएटर ना करायचं काय म्हणून इव्हॅल्युएटर ना हू विल स्टार्ट द ग्रुप डिस्कशन ऑन गिवन टॉपिक मग तुमच्यातला जे मत मांडेल पुन्हा दुसरा मांडेल तिसरा मांडेल चौथा मांडेल जेवढे कॅरेक्टर आहेत त्याच्यातनं तुम्ही शेवटी एक त्यातल्या कन्क्लुजन मध्ये टाका. ओके बघूया प्रश्न मग आता. देर इज इंटर स्कूल क्रिकेट मॅच शाला अंतर्गत एक क्रिकेटची मॅच आहे तुमच्या इथं असं समजा युअर लाईकली सब्जेक्ट अँड युअर स्कूल इज लुझिंग आणि तुमची शाळा ते तुमची जी ज्या शाळेतून आहे ते हरायला लागलेलं आहे. यू आर द कॅप्टन तुम्ही त्या टीमचा कॅप्टन आहे क्रिकेट टीमचा. हॅव अ गुड डिस्कशन विथ युअर टीममेट्स ड्युरिंग द टी ब्रेक अबाउट द स्ट्रॅटेजी टू बी फॉलोड टू सेव्ह युअर स्कूल फ्रॉम लुझिंग द मॅच. चहाचा जो ब्रेक आहे मधला त्यामध्ये तुम्ही तुमच्या टीममेट मध्ये जी चर्चा करता ग्राउंडवरती बघता तुम्ही की आपली सुद्धा क्रिकेट खेळत असताना मध्ये ब्रेक झाला त्यात एकत्र येतात काय डिस्कशन करतात ते ग्रुप डिस्कशन. तसं तुम्हाला तुमच्या शाळेची मॅच हरवू नये यासाठी तुम्ही एकत्र येऊन ग्रुप डिस्कशन करता असं समजा चहापानाच्या वेळेस टी ब्रेक अबाउट द स्ट्रॅटेजी टू फॉलो द सेव्ह युअर स्कूल फ्रॉम लुझिंग द मॅच. मॅच हरली नाही पाहिजे यासाठी तुम्ही काय ग्रुप डिस्कशन कराल. गिव ऍटलिस्ट 4-5 सजेशन किमान एक 4-5 सजेशन द्या. आता इथं तुम्हाला जरी त्या मेंबरची नावं दिली नसते तर विषय कळला तुम्हाला काय की सब्जेक्ट पुन्हा एकदा असतो काय देर इज अ इंटर स्कूल क्रिकेट मॅच तर क्रिकेट मॅच हा सब्जेक्ट आहे. जरी त्याने व्यक्ती दिल्या नसल्या तरी सुद्धा कोण कोण असतात व्यक्ती म्हणजे तुम्हाला डायलॉग तयार करताना कनेक्ट तुम्ही किती म्हणले 3-4 व्यक्ती पाहिजे का कॅप्टन बघून बघ तू काहीतरी म्हणेल अगोदर इव्हॅल्युएटर म्हणेल इव्हॅल्युएटर काय म्हणेल आपण पॉईंटवरती घेतो वगैरे त्याप्रमाणे कोणाच्या बाजून जाते ते 1-2 त्यानंतर बॉलर BOWLER स्पिनर चार झाले अजून तुम्हाला यातली नाव वगैरे घेता येतील फास्ट बॉलर हे एवढं काय असतात तुम्हाला विषयावर असं असतात त्याला जरी दोन द्यायचं तर बघा इव्हॅल्युएटर म्हणेल काय नाव हू विल स्टार्ट अ ग्रुप डिस्कशन ऑन गिवन टॉपिक क्रिकेट मॅच ऑफ इन युअर इंटर स्कूल मग कॅप्टन येईल काय म्हणेल कॅप्टन आता इथं काय म्हणतोय बघूया आपण थोडक्यात तसं म्हणायचं आहे बघूया वी मस्ट ब्रेक दिस पार्टनरशिप इन ए हाव म्हणजे आपली मॅच समजा हरायला लागलेली आहे लुझिंग द मॅच आणि मग तुम्ही काय म्हणताय कॅप्टन म्हणून त्या ग्रुप डिस्कशन मध्ये की ही जी पार्टनरशिप आहे चालू चांगली खेळते ती आपल्याला त्यातला एक जण बाद केला पाहिजे. बोथ द बॅट्समन अपिअर व्हेरी वेल सेटल दोन्ही बॅट्समन सेटल झालेले आहेत चांगले त्यातला एक गेला पाहिजे अँड दे आर हिटिंग ऑल ओव्हर द प्लेस ते सगळेजण मारतात कसंही आलं बॉल तरी त्याला स्पिनर बोलतोय काय बघा त्यातला स्पिनर स्पिनर म्हणतोय काय बघा द पिच डझंट सपोर्ट मच टर्न जास्त टर्न घ्यायला सपोर्ट करत आहे पिच आय सजेस्ट वी ब्रिंग बॅक द लास्ट बॉलर असं किंवा बॅक द फास्ट बॉलर तर तो म्हणतोय की
स्पिनला जास्त बॉल फिरत नाही तर फास्ट बॉलरला आला, फास्ट बॉलरला कॅप्टनला तो सजेस्ट करतोय, सूचना देतोय. कॅप्टन म्हणतो वी हॅव अ पॉइंट हिअर, आपल्या अधिकार की इथं मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. वी नीड मोस्ट नाव इज अ विकेट, आपल्याला कसली परिस्थिती आता विकेट पाहिजे राईट नाव आत्ताच्या आता, अदरवाइज द गेम इज अ गुड एज यूज एज लॉस्ट. जर आपण गेम जिंकू तरी किंवा हारू तरी मग नाही लक्ष घातलं तर. फास्ट बॉलर मध्ये काय म्हणतोय, आय अग्री दॅट वी रिझ्युम पेस बॉलिंग बट रिमेंबर इट्स अ गॅम्बल, आय थिंक आय विल नीड अ स्लीप इन अ पोझिशन, आय विल अटॅक आउट साइड ऑफ स्टंप, होप आय गेट द राईट लाईन. तो त्याच्या त्याच्या पद्धतीने सांगतोय की असं केलं पाहिजे तसं पाहिजे. मग कॅप्टन म्हणतोय व्हॉट डू यू थिंक सोनू, तुला काय म्हणायचं सोनू? त्याला सोनू म्हणतोय त्यातला फास्ट बॉलर नंबर टू, ओके देन आय विल टेक अप फ्रॉम द पॅवेलियन एंड थिंक द विंड इज इन आवर फेवर, वारा आपल्या दिशेनं आहे. काय अर्थ सेकंड बॉलर म्हणतो, कॅप्टन म्हणतो अटेंड युअर यॉर्कर्स, यॉर्कर बॉल आपण बघ मग काय फायदा होतोय का. असेच सोनू म्हणतो शुअर आय सजेस्ट यू कीप डीप थर्ड मॅन, थर्ड मॅनच्या दिशेनं म्हणतोय. कॅप्टन म्हणतो डन नाव गाईड, नो स्लोपिंग फील्ड, नो ड्रॉप कॅचर, अँड सूचना देतो त्यांना कोणी कॅच सोडायचा नाही फील्डमध्ये, सगळ्याने अलर्ट राहायचं फिल्डिंग करताना, नथिंग शॉर्ट ऑफ विन, शॉर्ट बॉल टाकायला, ऑल गो इन टू द हडल, हे सगळं आपल्याला धोक्याचं आहे. तर अशा पद्धतीचे आपल्याला मध्येच समजा इव्हॅल्युएट होते. नाव कन्क्लूड युअर टॉपिक, मग एनी वे आवर इंटर स्कूल मस्ट विन द मॅच. इट इज सजेशन टू ऑल द बॉलर स्पिनर देन विकेट कीपर कॅप्टन ऑल मस्ट लीड टू विन द मॅच अँड नॉट टू लूज द इंटर स्कूल मॅच बिकॉज इट्स अवर प्रेस्टिजियस पॉइंट. अशा पद्धतीनं डायलॉग थोडा करता येईल. आता दुसरा विषय अजून एक घेऊया आपण, अँड इकॉनॉमिकली डिफ्रॉड गर्ल स्टुडंट इन युअर क्लास, तुमच्या वर्गात आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारी एक मुलगी आहे, विषय दिलाय. हु हॅज रिसिव्ह ऍडमिशन इन द रिप्युटेड कॉलेज अब्रॉड, परदेशात तिला तिच्या म्हणजे हुशार असल्यामुळे तिला ऍडमिशन मिळाले. नीड मॉनिटरी हेल्प फॉर परसू फर्दर स्टडीज दिअर, तिला पुढील शिक्षणासाठी आर्थिक परिस्थिती तिची नाही, तिला मदतीची गरज आहे. हॅव अ ग्रुप डिस्कशन अमंग युअर फ्रेंड्स टू सीक सोल्युशन टू हेल्प हर, त्या गरीब आणि हुशार मुलीला आपल्या ग्रुप डिस्कशन मध्ये मित्रांच्या डिस्कशन करा की तिला आपल्याला मदत कशी करता येईल. राईट फोर फाईव्ह युज इन युअर इन द फॉर्म ऑफ डायलॉग, डायलॉगच्या फॉर्म मध्ये चार पाच मत मांडा तुमची. आता मित्रांची पात्र आहोत आपण पाच पद्धतीने वेगवेगळं मानलं तरी चालेल. रिअलेटर काय म्हणेल, नाव थिंक ऑन द सब्जेक्ट, फाय मिनिट थिंकिंग, द डिप्लॉइड गर्ल, टॅलेंट गर्ल, गेट ऍडमिशन इन अब्रॉड, अँड नीड हर इकॉनॉमिक सपोर्ट, डिस्कस दिस टॉपिक विथ युअर फ्रेंड. रिअलेटर हु विल स्टार्ट देन वन ऑफ युअर फ्रेंड वॉट युअर नेम हिम कम डिअर फ्रेंड, इफ यू कलेक्ट सम ऑफ द मनी, इफ यू हॅव गिवन सम ट्रॅव्हल बॅग, इफ यू हॅव गिवन सम नोटबुक्स टेक्स्ट बुक्स, अँड इफ यू वी हॅव गिवन मनी देन सी विल गेट फर्स्ट, सी इज बेसिकली टॅलेंट. अनदर फ्रेंड कम येस सी इज लाईक अवर सिस्टर, सो इफ यू लर्न अँड बिकम फर्स्ट इन अब्रॉड आवर कंट्री गेट वेल स्टेटस, सो एनी हाऊ एनी वे वी हॅव टू हेल्प हर. थर्ड फ्रेंड कम्स अँड सेड
then how we help her? I suggest we help her mentally, economically, socially, morally, as a family member. For the friend comes, then take my help as per my level, that's 5,000, 10,000. Another friend comes, yes, I will give her close. Third friend comes and says, I will pay the hostel fees. Another friend comes, I will pay the tuition fees of the year. In this way, the group discussion is going on their friend. Okay. तर या पद्धतीने आपल्याला एखाद्या विषयावरती डिस्कस करता येईल, चर्चा करता येईल आणि त्या विषयाला अनुसरून हे पॉईंट तुम्ही लिहून घ्या सगळी का दीज पॉईंट आर युजफुल टू यू टू राईट अ ग्रुप डिस्कशन. आता तुम्हाला मी तुमच्या टेस्टमधले काही रेफरन्स देतो की घरी तुम्ही सोडवा. टेक्स्टबुक मधले तुम्हाला काही एक्झाम्पल देतो की जे with the help of my lecture, with the help of this point, with the help of my discussion on the example that I have solved up to now, nearly about 3 or 4 examples we have discussed up to now. Retreat. Fourth,
मधला बी मधला से समथिंग अगेन नंबर ऑफ टाइम्स आणि एम्फसाइज फर्स्ट बाबा बी मधला गिव स्पेशल इम्पॉर्टन्स ऑर व्हॅल्यू टू सम समथिंग इन स्पीकिंग ऑर रायटिंग. ओके वी विल स्टॉप हियर नाउ. थँक यू. ओके वी विल डिस्कस नेक्स्ट पार्ट इन द नेक्स्ट पीरियड.